ठळक बातम्यांचे प्रायोजक श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालय व रिसर्च सेंटर विश्व पंढरी समोर मंगळवार पेठ कोल्हापूर। आजच्या रेड अलर्ट नंतर कोल्हापूर जिल्ह्यासाठी उद्या ऑरेंज अलर्ट। आज पंचगंगा नदीने ओलांडली इशारा पातळी। रामानंद नगर मधील घरांमध्ये घुसलं ओढ्याचं पाणी। आमदार ऋतुराज पाटील लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यासाठी धावले। कोल्हापूर जिल्ह्यातील पूरस्थिती नियंत्रणात, अफवांवर विश्वास ठेवू नका, नामदार हसन मुश्रीफ यांचं आवाहन। एनडीआरएफच्या 2 तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल, 1 तुकडी कोल्हापूर शहरात तर दुसरी तुकडी शिरोळ तालुक्यात तैनात। आणि कोल्हापूर जिल्ह्यात 1030 नवे कोरोना बाधित।